तर आता आम्ही पोचलो आहे मावशीच्या घरी. तिकीट काढायला थोडं लेट झाला त्यामुळे खूप लेट पोचायला झालं. सो आता हातपाय वगैरे दुखले. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठी सलके माल मुक्ता फळाची जय देव जय देव. त्यानंतर मग सगळ्यांना भेटले. इथं गुड्डा दादा पण आल्या. तर सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यानंतर मग थोड्या वेळ बसले अर्चना वहिनी आणि दादा आणि आता ते चाललेत घरी. पावसाने एक चांगलं केलं की आम्ही येईस्तोवर पाऊस पडला नाही. आम्ही जेव्हा इथं पोहोचलो तर आता बघ किती जोराचा पाऊस सुरू झाला. ते मावशीचं घर आहे. दादा इथे पाणी चालू करायला आलाय. लोक आहे ना ते काय कळणार नाही बाई. असं हे झालंय हे हिरवं नाहीये. चौकाश काढ. हा ना मला दरवेळेस तुझ्याकडे जायला भेटत. येतो कच्चा आहे. कच्चा चिबूड येतो. इकडे हळद लावली आहे. करांदे ते सौकस सौकस. चला हा ओके याचा पण घेते. ओके नाही आले खूप आहे. अरे जाम नाही याच्यावर. हा रत्तांबा आता आता आम्ही रत्तांब्याचं झाड बघायला चाललो. ओके एकच मिनिट. हे कोकमाचं झाड आहे. हे वरच खा. चांगले लागतात. खातात. नको मला. तू खा. इष्टा. अयो चांगलं लागतं. कसं लागतं टेस्ट. कशी आहे टेस्ट. आंबट गोड कशी लागते. आंबट आहे. बघू बरं मला एक दे. मी पण खाते. आंबट आहे है ना. बापरे मावशीचं पहिलं जुनं घर होतं ते आता हो हो तुटलं. ते चौकात चल रे. चौकात चला. सगळी या दोघांनी मिळून मला सगळी झाडं दाखवलेली आहेत. तर आता आम्ही चाललो घरी. इकडे ना इकडे कोण राहतो. पाऊस पडत होता तेव्हाच मला सुयशने सांगितलं की मनोजसाठी केळी घेऊन जायचे. तर त्याने गावाकडची केळी मागवलेली. सो त्यानंतर मग मावशांनी आम्हाला केळीचं घड काढून दिलं. आणि आता आम्ही आलोय दीपक दादाकडे. तर दीपक दादाच्या गणपतीच्या पाया वगैरे पडते आता. कुठे मी तर हे झाड मी बघितलंच नव्हतं ग याचं आंबाड्याचं. काय